हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण तांदळाचे पळी पापड कसे करायचे ते बघणार आहोत अगदी दुपटीने तिपटीने आपले पापड फुलतात हे पापड आपण खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहोत एक वाटे तांदळापासून खूप सारे पापड आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर मात्र नक्की करा तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत हे जे तांदूळ आहेत ते साधारण मी एक तास व्यवस्थित भिजत घातले होते तर या वाटीचं मी मेजरमेंट घेतलं होतं या वाटीने साधारण एक वाटी हे तांदूळ मी घेतलेले आहेत तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता या वाटीनेच आपल्याला सगळं इथे मेजरमेंट घ्यायचं आहे सगळ्या रेसिपीचं तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत एकदा आपल्याला एकदम याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिश्रण एक मी एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती जाडसर आपलं मिश्रण आहे तर मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटीमधलं वन फोर्थ वाटी मी इथे टाकून घेतलेलं आहे याचं कारण असं आहे की माझं भांड जे आहे ते छोटं आहे त्यामुळे मी इथे वन फोर्थ वाटी पाणीच टाकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक आपण वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक जितकं आपल्याला बारीक वाटतं तितकं बारीक याला वाटून घ्यायचं आहे अजिबात जाडसर ठेवायचं नाही आहे तर आता काय करायचंय Osionfish. एक पातेलं घेतलेलं आहे मी त्याचं तळ हो जाड असेल असंच पातेलं तुम्हाला इथे वापरायचं आहे तर वन फोर्थ वाटी मी पाणी यात टाकलेलं होतं मिश्रणात त्यामुळे मी तेवढंच पाणी यात पातेल्यात टाकलेलं आहे तर ती आपली एक वाटी झालेली आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण मी आता यामध्ये सात वाट्या पाणी टाकून घेणार आहे एक वाटीसाठी आपल्याला सात वाट्या पाणी यात टाकायचे नंतरसुद्धा आपण यात पाणी ॲड करणार आहोत तर टोटल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की किती वाट्या पाणी आपण यात टाकलेलं आहे तर आता यामध्ये गॅसवर पातेलं आपलं न ठेवताच खालीच यामध्ये आपल्याला मिश्रण टाकून त्याला हळूहळू हारू, हळवून हारू, घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या होणार नाही त्यामुळे आपण याला खालीच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत आता मिक्सरच्या भांडीला खूप सर आपलं मिश्रण लागलेलं आहे त्यामुळे मी एक वाटी पाणी त्यात टाकून घेतलेलं आहे आता ते पाणीसुद्धा मी या मिश्रणामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मी पातेलं जे आहे ते गॅसवरती ठेवणार आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ जोपर्यंत आपल्या मिश्रणाला उकळी येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमीट करायची आहे तर साधारण पाच मिनिट लागतात उकळी येण्यासाठी तर आपल्या मिश्रणाला उकळी येते तोपर्यंत मी इकडे आणखीन पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे साधारण तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला इथे कोमट करून घ्यायचं आहे जरा बायचान्स आपल्याला गरज पडली तर आपल्याला मिश्रणामध्ये टाकण्यासाठी तर आपलं मिश्रण इथे शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मिश्रण असं वरती उडायला लागलं की आपलं मिश्रण इथे शिजत आलेलं आहे आणि घट्टसर झालेलं आहे मिश्रण शिजत आल्यानंतरच आपल्याला त्यात पाणी जे आहे ते ॲड करायचं आहे तर इथे मी साधारण दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतरसुद्धा मी यात आणखीन एक वाटी पाणी ॲड करून घेणार आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपल्या मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत पाणी जास्त उकळवून घ्यायचं नाही थोडंसंच कोमट करायचं आहे आता त्यात आणखीन एक वाटी मी पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे तर टोटल आपल्याला एक वाटीसाठी साधारण अकरा वाटे पाणी इथे लागलेलं ला आहे जर तुम्ही एक वाटी तांदूळ घेतलं तर त्या साध्या त्यासाठी तुम्हाला अकरा वाटी पाण्याचा इथे वापर करायचा आहे तर आपल्या मिश्रणाला इथे उकळी आलेली आहे एक फक्त एक उकळीच आपल्याला इथे काढून घ्यायची आहे व्हिडिओ मध्ये बघतात तशा पद्धतीने इथे उकळी आलेली आहे गॅस आता बंद करणार आहे आता इथे कॉटनचा मी कपडा घेतलेला आहे पॉलिथिनवर सुद्धा टाकू शकता पण खूप वेळेस आपले पॉलिथिन आपल्या पापडाला चिटकवून जाते त्यामुळे कपड्यावर टाकलं तर आपला पापडसुद्धा अलगत व्यवस्थित निघून जातो पापडाचं मिश्रण आपल्याला पळीने कपड्यावर टाकून घ्यायचं आहे तुम्ही याला फिरवून सुद्धा घेऊ शकता गोल साय आकारामध्ये नाही फिरवलं तरी चालेल पापड तेव्हा नाही फिरवलं तरी आपला पापड जो आहे तो पातळ होतो तर आताही ते सगळे पापड मी करून घेतलेले आहेत आणि काही माझ्या माझ्या टेबलवरती मला जागा पुरली नाही त्यामुळे मी दुसऱ्या टेबलवरती सुद्धा पापड करून घेतलेला इथे सुद्धा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आत्ता हे पापड मी उन्हात सुकवून घेणार आहे उन्हाची व्यवस्था नसेल तर फॅन खाली सुद्धा सुकतात तर इथे मी साधारण दोन दिवस उन्हात सुकवून घेतलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता पापड टाकताना किती जाडसर दिसत होता आणि आता तो किती पातळ झालेला आहे टाकल्यावरती तो दुपटीने चिपटीने फुलतो अशा पद्धतीने जर तुम्ही पापड केलेत तर एक कपमध्ये तांदूळामध्ये तुमच्या खूप सारे पापड इथे बनवून तयार होतात आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे आणि चवीला सुद्धा हे अप्रतिम लागतात तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा टाकू शकता पण जिऱ्याने खूप वेळेस पापडाचा कलर बदलतो त्यामुळे मी इथे जिऱ्यांचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या टाकू शकता अशा सोप्या पद्धतीने पापड या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा यामध्ये मी पापड खा सोडा काहीच वापरलेलं नाही आहे तरी पापड आपला दुपटीने फुललेला आहे खूप वेळेस आपले पापड लाल होतात हे पापड अजिबात लालसुद्धा होत नाहीत आणि एकदम चवीला खूप मस्त लागतात जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि जर का अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा थँक्यू